नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीदर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 1993 साली एक करार झाला, जागतिक व्यापार करार, आणि त्यामध्ये कृषी मालाचा समावेश करण्यात आला आणि 1995 पासून हा करार अंमलात आला. त्यामुळे काय झालं, खूप सारे जे देश आहेत त्यांना निर्यातीची संधी उपलब्ध झाली, मोठी बाजारपेठ मिळाली. आपण सगळेजण जाणताच की आपला हा भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि जगाला जे जे काही लागतं ते सगळंच जवळजवळ आपल्याकडे पिकतं. 170 देशांमध्ये आज आपण विविध स्वरूपाचा कृषी माल निर्यात करतो, फार आनंदाची बाब आहे. आणि याच विषयी आज थोडंसं आपण बोलणार आहोत की एकूणच हे निर्यात करत असताना सोयीसुविधा काय आहेत. आजचा विषय लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आजचा विषय आहे महाराष्ट्रात कृषी निर्यात सुविधा. आणि यासाठी मार्गदर्शन करायला आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय गोविंद हंडे यांना. गोविंद हंडे हे कृषी रत्न राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपला हा आजचा लाईव्ह फोन इन स्वरूपाचा कार्यक्रम आहे, तेव्हा आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या, आमचे फोन नंबर्स टिपून घ्या. फोन नंबर्स असे आहे 2490 8050, 2490 8050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी 022. आणि सगळ्या शेतकरी बांधवांना आणि प्रेक्षकांना माझी विनंती आहे, फोन करताना कृपया आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज हा पूर्णपणे बंद ठेवा आणि सलग असा प्रश्न विचारा. चर्चेला सुरुवात करत आहोत. सर, सुरुवातीला एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जागतिक स्तरावर जेव्हा आपण हा कृषी माल पोहोचवण्याचा किंवा निर्यात करण्याचा निर्णय घेतो तेव्हा नक्कीच काही नियम, अटी, शर्ती असतील, एक कार्यप्रणाली असेल, नाही का? तर ती कार्यप्रणाली काय आहे? हा, जागतिक स्तरावर कृषी मालाला निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आता मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे 1995 साली जागतिक व्यापार करार झाला. या करारामध्ये पहिल्यांदा कृषीचा समावेश केला, त्यामुळे 170 देशांची बाजारपेठ आपल्याला खुली झाली. त्यामुळे एकाच करारामुळे आपल्याला प्रत्येक देशाशी वेगळा करार करायची गरज पडली नाही. पण एका बाजूने हा करार झाला, एक संधी निर्माण झाली, पण दुसऱ्या बाजूने प्रत्येक देशाला त्या देशाच्या हितासाठी, त्या देशातल्या ग्राहकाच्या हितासाठी नियम अटी करण्याचे अधिकार दिले. मग त्यामध्ये कोणत्या नियम अटी शेती आहेत, त्यामध्ये त्याला म्हणतात एक अग्रीमेंट झालं, SPS अग्रीमेंट. SPS म्हणजे सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी. मग त्या कृषी मालाद्वारे आयात निर्यात करताना त्याद्वारे किडी रोगाचा प्रसार होऊ नये किंवा तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहे, कीटकनाशक उर्वरकाची हमी देणे, यासाठी एक नियमावली केलेली आहे. आणि त्या नियमावलीची आता स्ट्रिक्टली सगळे देश अंमलबजावणी करायला लागले. आणि त्यासाठी फायटोसॅनिटरी प्रमाणपत्राची अट घातलेली आहे. ती 170 देशांमध्ये एकसारखी पद्धत आहे. आपला देशही त्या पद्धतीचा अवलंब करतोय. आणि ती पद्धत जर अवलंब केली तर आपल्याला निर्यातीला कुठलीच अडचण येणार नक्कीच. आणि आपण बघतो आहोत की आपल्या जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर भाजीपाला म्हणा, आंबा, द्राक्ष किंवा केळी यासारखी अनेक फळं आहेत आणि अनेक कृषी माल आहे. तर निर्यातीसाठी महाराष्ट्राचं योगदान जगभरात काय आहे? तसं पाहिलं तर जगामध्ये दोन देश आहेत कृषीप्रधान, मध्ये चीन आणि भारत देश. आणि जगाच्या 70% कृषी मालाचं उत्पादन ह्या दोन देशात होते. पण ह्या दोन देश स्वतःची बाजारात तेवढी मोठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ह्या 10 वर्षांमध्ये आपण आपली गरज भागून आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यामुळे आता आपण निर्यातीचा विचार करतोय 5-6 वर्षांमध्ये. ह्या संधीचा फायदा घेऊन महाराष्ट्र शासनाने विशेषतः सुरुवात केली द्राक्ष बागायतदारापासून. 10 वर्षापूर्वी द्राक्ष बागायतदारांनी एक जागतिक बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्या मालाची ओळख तयार करणे, की जे आता शासन आता ह्या पद्धतीने एक नवीन एक उपक्रम सुरू केला आहे, विकेल ते पिकेल, म्हणजे बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्या मालाची ओळख तयार करून मार्केटिंग करणे. हे काम आपल्या महाराष्ट्रामध्ये फळं भाजीपाल्यामध्ये बऱ्याच वर्षापासून आपण द्राक्षापासून सुरुवात केलेली आहे. आणि आजचं जे चित्र पाहिलं महाराष्ट्राचं, तर एकूण देशाच्या 65% फळं आणि 55% भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. हे महाराष्ट्राची एक निर्यातक्षम फळं आणि भाजीपाला निर्यात करणारा राज्य म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर देशाच्या 98% द्राक्ष महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतात. बरोबर. आणि आंबा घेतला तर 65%, केळी घेतली तर 60%, भाजीपाला 55%. जे जे काय आपण उत्पादन करतो त्यामध्ये जर हिस्सा घेतला तर ओव्हरऑल अवरेज जर पाहिलं फळाच्या मध्ये 65% देशाच्या आणि भाजीपाल्यामध्ये 55% आपला शेअर आहे. हे आपोआप झालेलं नाही. आपण जागतिक बाजारपेठेच्या गरजेनुसार नियमानुसार अटी शर्ती पूर्तता करत गेलो आणि अजूनही पुढे आपण करतही जात आहोत. आणि त्यामुळे महाराष्ट्राची एक निर्यातक्षम उत्पादन आणि निर्यात करणारा राज्य म्हणून
ओळख निर्माण झाली. नक्कीच आपण बघतो आहोत की जर आपली टक्केवारीचा विचार करायचा तर महाराष्ट्राची टक्केवारी फार मोठी आहे. नक्कीच त्या दृष्टीने सोयी सुविधा पण उपलब्ध असतील तर त्या नेमक्या कोणत्या आहेत काय सांगाल? आता निर्यात म्हणल्यानंतर दोन गोष्टी आहेत, बरेच जणांना त्याबद्दल भीती वाटते. निर्यात म्हणजे असं काही वेगळी रिक्वायरमेंट नाहीये, एक प्रॉपर गिल्डिंग केलेलं, पॅकिंग केलेलं त्या संदर्भातचं, आणि ज्या देशाला आपण पाठवतो त्या देशाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्या मालाची ओळख विथ कागदपत्र तयार करून पाठवणे. आपण ते कागदपत्रांची स्लाइडही आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो. त्या अनुषंगाने जर पाहिलं आज आपल्याकडे प्रत्येक ज्या देशाला आपण माल पाठवतो त्या प्रकारच्या सगळ्या सुविधा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आज आपण देशाची तुलना केली तर जवळपास 80% निर्यातक्षम संदर्भातच्या सुविधा महाराष्ट्रात आहेत. या सगळ्या जसं विक्रम सुविधा आहेत, वेपर हीट ट्रीटमेंट प्लांट आहे आपल्याकडे, फायटोसॅनिटरी संदर्भात आपण उत्पादनापासून ते पॅकिंग आणि ग्रेडिंग करून एक्सपोर्टपर्यंत सगळी चेन आपण मेंटेन केलेली आहे. आज म्हणून आज द्राक्षामध्ये जे आपलं जे योगदान आहे ते आपोआप नाही, आपण पूर्ण गोष्टी आपण मेंटेन केलेल्या आहेत. बाहेर धरल्यापासून ते पॅकिंग ग्रेडिंग प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तशा सुविधा आपण सगळ्या पिकासाठी केलेल्या आहेत, संत्र्यासाठी केलेल्या आहे, आंब्यासाठी केलेलं आहे, भाजीपाल्यासाठी केलेलं आहे आणि केळीसाठी सुद्धा केलेलं आहे. आणि त्या सुविधा नुसत्या सुविधा नाहीत, त्या अॅक्रिडेशन आहेत की त्याला एक प्रमाणीकरण करून घेतलं आहे आपेड्याचं, जे की आज निर्यातीसाठी प्रत्येक देश म्हणतो की तुमच्या ज्या सुविधा आहेत या अॅक्रिडेटेड दर्जाच्या आहेत का, आणि ते एक प्लस पॉईंट आहे महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्ट वाढवण्यासाठी. आपला शेतकरी निर्यातक्षम दर्जाचं उत्पादनही करतो पण त्याचबरोबर या सुविधा जर नसतील तर आपल्याला एक्सपोर्टला अडचणी आल्या असतात. त्याही सुविधा आहेत आणि त्या सुविधाचा आणि उत्पादनाची सांगड घालून प्रत्येक देशाला जी गरज आहे त्याच्या हमीची त्याची लिंक करून आपण या सुविधाचा वापर करून आपण एक्सपोर्ट करतोय. आणि अशा सुविधा आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे भाजीपाल्याची आहेत, संत्र्याची आहेत. आणि आताच बघा, नुकतंच आपण संत्र्याची रेल्वेद्वारे किसान रेल बांगलादेशला डायरेक्ट संत्र्याची एक्सपोर्ट झालेली आहे. म्हणजे हळूहळू आपण ज्या ज्या नवीन बाबी आल्या त्याचं अनुकरण या सुविधाचा वापर करून करायला लागलो. आणि दुसरं, एक्सपोर्ट बरोबरच आता शासन म्हणते की निर्यातीबरोबर आपल्या देशातली सुद्धा मोठी बाजारपेठ आहे आणि त्या अनुषंगाने या सुविधाचा वापर करून किसान रेलच्या माध्यमातून इतर राज्यांमध्ये सुद्धा पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज आपल्या राज्यातून आठवड्यातून 2 दिवस किसान रेल जाते, त्यामध्ये आता शेतकऱ्याचा माल डायरेक्ट दिल्ली आहे, कलकत्ता आहे, बेंगलोर या राज्याला चाललेला आहे. प्लस पॉईंट मिळतो. राज्यात आणि परदेशात जर माल पाठवायचा तर सोयी सुविधा हव्यात आणि त्या सोयी सुविधा आता खऱ्या अर्थाने निर्माण झालेल्या आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आपण एक घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आजचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये ज्या कृषी निर्यात सुविधा आहे त्याबाबत आपण बोलतो आहोत गोविंद हंडे यांच्याशी. सर, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जर आपल्याला निर्यात करायचा आहे माल तर त्यामध्ये निर्यात करत असताना कीड रोग मुक्त जे प्रमाणपत्र आहे ते मिळवणं सगळ्यात गरजेचं आहे, तर ते मिळवण्याची सुविधा आपल्या महाराष्ट्रात कुठे आहे काय सांगाल? आता कृषी माल निर्यातीसाठी जे महत्वाचं कागदपत्र आहे ते असल्याशिवाय आपल्याला निर्यातच करता येत नाही, त्याला म्हणतात फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र. फायटोसॅनिटरी म्हणजे कीड रोग मुक्त प्रमाणपत्र. आता हे जे प्रमाणपत्र देण्याचं आहे हे पूर्ण 170 देशांमध्ये एकाच प्रकारचे प्रोसिजर ठरवून दिलेलं आहे, तर त्या अनुषंगानेच आपल्याला हे काम करण्यासाठी फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्यासाठी हे खरे अधिकार भारत सरकारचे आहेत. परंतु आज त्यांचा जर भारत सरकारचा विचार केला तर आज मुंबई, नाशिक आणि नागपूरला त्यांचे अधिकारी आहेत, ते प्रमाणपत्र इश्यू करतात. पण राज्यातलं निर्यातीचं पोटेन्शियल लक्षात घेऊन आपण भारत सरकारला विनंती केल्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये 16 अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या केंद्र शासनाने फायटोसॅनिटरी अथॉरिटी म्हणून घोषित केलं आहे. आता हे अथॉरिटी कुठे कुठे आहेत ह्याचा जर विचार केला आपण, ह्याच्यामध्ये पुण्याला आहे, सांगलीला आहे, नाशिक आहे, सातारा आहे, नंतर लातूर आहे, सोलापूर आहे, नगर आहे, ठाण्याला केलेलं आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, म्हणजे ज्या भागामध्ये निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन होते त्या भागामध्ये आपण अधिकारी नियुक्त केले आणि त्यांचं प्रमाणपत्र घेऊन जगातल्या कुठल्याही देशाला तो माल पाठवू शकतो. पूर्वी हे प्रमाणपत्र फक्त मुंबईहून मिळत होतं आणि त्याही पुढे जाऊन आपण आता पुढे जर अजून काही जिल्ह्यांमध्ये निर्यातक्षमची जर वाढ झाली त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अधिकारी नियुक्त करण्यासाठी आपण भारत सरकारला विनंती केलेली आहे. म्हणजे प्रमाणीकरणासाठी जी काही गरज आहे ते सुद्धा आपण फॅसिलिटी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये निर्माण केले आहे, त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे. इतर राज्याची तुलना केली तर सगळ्यात जास्त अथॉरिटी महाराष्ट्रात आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की रेसिड्यू फ्री म्हणजे ज्यामध्ये कीटकनाशक आहे त्याचे अंश अगदी कमी कमी राहतील असं हमी देणारं एक पत्र आवश्यक असतं आणि त्याचे निर्यातक्षम बागा ज्या आहे त्याच्या नोंदणीची जी कार्यप्रणाली आहे ती नेमकी काय आहे सर? आता याच्यामध्ये चांगला प्रश्न तुम्ही विचारला की आज आपण
उत्पादन चांगलं करतो, पॅकिंग चांगलं करतो, ज्या देशाला पाठवायचे त्याप्रमाणे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रही देतो, कीड रोगची हमी देतो. पण पुढे जाऊन आता ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जी हमी मागवली जाते ती आहे कीडनाशक अंश मुक्तची हमी देणे. मग ती कशी द्यायची? म्हणून उत्पादनापासून शेतकऱ्यांनी कमीत कमी लेबल क्लेम औषधांचा वापर करून त्या मालामध्ये औषधांचं प्रमाण मर्यादित ठेवणे ही हमी देण्यासाठी आपण आयटीचा वापर तयार करून ट्रेसिबिलिटी नेट सिस्टीम सुरू केलेली आहे. आता हे ट्रेसिबिलिटी नेट काय? आयटीचा वापर सुरू केला आहे. ज्या शेतकऱ्याला निर्याशम दर्जाचं उत्पादन करायचं आहे त्यांनी त्याच्या बागेची नोंदणी करायची आहे आणि त्याचे रेकॉर्ड बिल्डअप करायचं आणि त्याद्वारे त्याची टेस्टिंग हमी केल्यानंतर अशा शेतकऱ्याचाच माल एक्सपोर्ट व्हावं या दृष्टिकोनातून आपण ही मोहीम करतो. त्यासाठी राज्य शासन हे याच्यामध्ये सुरुवात शेतकऱ्याला नोंदणी करून घेणे, फायटोसॅनिटरी देणे. आज जर तुम्ही देशाची तुलना केली तर आज जवळपास 80% काम आज महाराष्ट्रात होते निर्यातीचं. आणि म्हणून हे सुद्धा अजून काम आपण सोपं केलं. इथं पहा, तुम्हाला दिसते चित्रामध्ये आपण मोबाईल ऍप लॉन्च केलंय. आता शेतकऱ्याला आमच्या ऑफिसलाही यायची गरज नाही, तो घरी बसून तो फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप डाऊनलोड करून त्याच्या बागेची नोंदणी करू शकतो. म्हणजे ज्या ज्या गरजा आहेत आणि त्या वेळेची बचत आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्या बागेची ओळख करून, जसं आपल्याकडे आधार कार्ड असतो तसा शेतीचा आधार कार्ड निर्यातीचा आपण शेतकऱ्याला देतो 12 डिजिटचा बार कोड सहित. आणि असे आज आपल्याकडे 75,000 शेतकऱ्यापैकी जवळपास 68,000 शेतकरी आज महाराष्ट्रातले आहेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा डाटाबेस आहे. आणि ते माल आणि त्याबरोबर आपण आता यावर्षी काय केलेलं आहे, निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा ग्राहक रेसिडी फ्री मागतोय म्हणून यावर्षी आपण 2 लाख शेतकऱ्यांचं लक्ष्यांक ठरवलेलं आहे. आणि जास्तीत जास्त शेतकरी नोंदणी करून ग्राहकाला सुद्धा स्थानिक बाजारपेठेमध्ये रेसिडी फ्री माल देण्यासंदर्भाचं फळं भाजीपाल्याचं नियोजन आपण केलेलं आहे. खूप छान. म्हणजे त्यातनं रोगा कुठल्याही कीटकनाशकांचे अंश न राहिलेलं फळ खाणं हे आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. आपण व्हॉट्सअपवरनं अनेक प्रश्न मागवत असतो, तर आपला एक प्रश्न अजित माळी यांचा सोलापूरवरून आलाय. मुळात उत्पादक जो आहे शेतकरी त्याला स्वतःचं निर्यात माल करता येतो का? ते एक रंगीत ढोबळी मिरची लावणार आहेत आपल्या 2 एकर जागेत पावसाळ्यानंतर. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते सेंद्रिय पद्धतीनं करतायत तर ते स्वतः निर्यात करू शकतील का? मालावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे का? काही त्यासाठी सरकारी संस्था आहेत का? आणि फर्म काढावी लागते का स्वतःची किंवा मग सरकारी संस्था असतील तर तसं काय सांगाल? नाही, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता कोणालाही निर्यात करता येते, पण निर्यातसाठी आधी निर्यातदार बनणं गरजेचं आहे. आता आधी पहिल्यांदा शेतकऱ्यांनी जो प्रश्न विचारला आहे तो निर्यातक्षम उत्पादन करण्यासाठी त्यांनी आता मिरचीचं उदाहरण दिलेलं आहे, तर त्यांनी त्यांच्या बागेची नोंदणी व्हेजनेटमध्ये करणं गरजेचं आहे. आता व्हेजनेट काय? ज्या शेतकऱ्याला निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन करायचं आहे त्यांनी व्हेजनेटमध्ये त्या बागेची नोंदणी केली की त्याला एक नोंदणी प्रमाणपत्र, ही झाली पहिली रिक्वायरमेंट निर्यातक्षम भाजीपाला. आता दुसरं आहे की त्या भाजीपाल्याचं तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे किंवा निर्यातदाराला पुरवठा करायचा आहे, तर दोन्ही ऑप्शन आहेत. जर तुमचे मला वाटलं तर तुम्ही निर्यातदाराला देऊ शकता. दुसरं, आपल्याला स्वतःला जर निर्यात करायचं असेल तर करू शकतो शेतकरी सुद्धा, पण आज त्याची ओळख निर्यातदार आहे का? मग त्याला निर्यातदार होण्यासाठी त्यांनी आयात निर्यात कोड काढणं गरजेचं आहे. आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊच. आपल्याला एक फोन येतोय कोल्हापूरवरून, शरद दळवी यांचा. विचारा प्रश्न. हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो मॅडम. हो, मला हा प्रश्न विचारायचा होता की समजा आपण आता जो कार्यक्रम चालला त्या संदर्भात आपल्याला कृषी माल निर्यात करायचा झाला तर डायरेक्ट त्या युरोपियन देशाशी आपला संपर्क होतो का? आपलं राज्य किंवा केंद्र सरकार याच्या थ्रू होतो? किंवा समजा आपल्याला माल निर्यात करायचा झाला तर आता कोणतं प्रोसिजर किंवा काय आहे त्या संदर्भात? आपला व्हॉट्सअपचा पण प्रश्न तोच होता, यांचाही प्रश्न तोच आहे, त्याचं उत्तर आपण देऊ. आता प्रत्येकाला, आता शेतकरी काय व्यावसायिक शेतीच्या दृष्टिकोनातून निर्यातक्षम शेतीकडे वळतोय. आता निर्यातक्षम उत्पादन केल्यानंतर तो प्रयत्न करतो की माझा माल निर्यात कसा होईल, आणि हे खरी योग्य वेळ आहे आणि गरजही आहे. आणि आज जे आपण पाहतो शेतकऱ्यांची एज्युकेटेड मुलं आहेत ते आज आता ह्या शेती क्षेत्राकडे निर्यातक्षम एक व्यवसाय म्हणून यायला लागतात. पण याच्यातल्या जर पाहिलं तर हा जर समजला विषय तर सोपा आहे, माहीत नसेल तर अवघड आहे. पण त्यांनी काय करायचं? आता तुमच्याकडे आता मगाशी आता शेतकऱ्यांनी कोल्हापूरचा जो प्रश्न विचारला की आयातदार कसे शोधायचे, पहिल्यांदा आपण निर्यातदार बनलं पाहिजे. की मग निर्यातदार म्हणजे आयात निर्यात कोड फक्त 500 रुपयाला मिळतो, तो काढला आपला ज्या नावाने व्यवसाय करायचा आणि आपेडाचं मेंबरशिप व्हायचं. मग तिथं काय होते, तुमचं मेंबरशिप झाल्यानंतर तुमचं नाव जगातल्या सगळ्या व्यापाऱ्याला माहीत होते की हा एक नवीन उत्पादक शेतकरी आलेला आहे, त्याच्याकडे हे या पिकाचं उपलब्ध आहे.
त्याद्वारे सुद्धा त्याला इन्क्वायरी यायला लागतात. किंवा आपल्याच्या साईटवर आयातदारांची यादी आहे, पीक नाही आहे, आपण त्याला संपर्क साधू शकतो ऍज मी निर्यातदार आहे म्हणून, ही माझ्याकडे हे लायसन्स आहे. मग त्याला जर गरज वाटली आपल्याकडे आहे तर तोही आपल्याप्रमाणे करू शकतो. आणि दुसरा कॉमन प्रश्न शेतकऱ्यांचा हमेशा येतो सगळ्यांचा, पेमेंटचं काय? पेमेंट हे गॅरंटेड पेमेंट मिळते 99%. आणि त्यासाठी ECGC एक बँक आहे, तिथं एकदा नाव नोंदवलं तर पेमेंटची गॅरंटी आहे. सगळ्या गोष्टी सेट आहेत, फक्त माहिती करून घेतली तर एक चांगला रिटर्न मिळून देणारा हा बिझनेस व्यवसाय शेतकऱ्यांनी पुढे आलंच पाहिजे. नक्कीच आपण हीच माहिती शेतकऱ्यांना करून देतो आहोत की महाराष्ट्रातनं जर तुम्हाला तुमचा कृषी माल निर्यात करायचा असेल तर नेमक्या सुविधा काय काय आहेत याविषयी आपण आणखीन बोलणार आहोतच. पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते. महाराष्ट्रातल्या ज्या कृषी निर्यात सुविधा आहे त्याविषयी आपण बोलतो आहोत गोविंदजी हंडे यांच्यासोबत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे सर, जर निर्यातदार बनायचंय, माल निर्यात करायचा आहे, तर त्यासाठी नेमकी काय काय प्रक्रिया करावी लागते, काय काय प्रोसिजर आहे, काय सांगाल? आता कुठलाही व्यवसाय करायचा झाला तर व्यवसायाचं नाव पहिलं फायनल करावं लागतं. बरं, आता निर्यात सुद्धा एक व्यवसायच आहे. म्हणून आता मी जर पाहिलं आता ह्या 2-3 वर्षामध्ये शेतकऱ्यांची सुशिक्षित मुलं आता ह्या व्यवसायाकडे आकर्षित होतात. आणि त्यांचं सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की मला हा व्यवसाय करायचा आहे, मार्गदर्शन पाहिजे. आणि माझ्या ऑफिसला सारखे इंजिनियर झालेली मुलं, डॉक्टर झालेली मुलं सुद्धा जोडधंदा म्हणून शेतीकडे, आता शेती आहे गावाकडे काहीतरी करायचं आणि ते निर्यातक्षम करायचं आहे, एक चांगलं साईन आहे शेतीकडे आणि व्यावसायिक शेतीने कळतात. पण ते करत असताना कुठलाही व्यवसाय करायचा आहे किंवा योजनाही बऱ्याचशा या लागले, जसं आज स्मार्ट योजना आहे, मॅग्नेट योजना आहे, सगळ्या योजना करतात. पण त्याचा बँकेबल बेनिफिट घेण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा त्यांनी एक कंपनीचं नाव फायनल करायचं, कुठल्या नावाने करायचं आहे ते नाव फायनल केल्यानंतर मग त्याला व्यवसायाचा परवाना काढावा लागतो. व्यवसायाचा परवाना म्हणजे काय? शॉप ऍक्ट लायसन किंवा उद्योग आधार. आता हे जे सगळे परवाने आहेत सगळे ऑनलाईन आहेत, घरी बसून काढू शकतो, कमीत कमी खर्चामध्ये, कुठल्या एजंटकडे सुद्धा जायची गरज नाही. मग तो एकदा नाव झालं की दोन हे कागदपत्र काढल्यानंतर मग बँकेत करंट अकाउंट ओपन करायचं. आणि ज्या बँकेमध्ये फॉरेन एक्सचेंजची सुविधा आहे त्या बँकेमध्ये हे खातं ओपन करायचं. ते काढल्यानंतर मग तुम्हाला पुढे चालून प्रक्रियाही उद्योग करायचा असेल तर SSI जिल्हा लघु उद्योग केंद्राचा परवाना, एवढे बेसिक कागद काढल्यानंतर मग तुम्हाला निर्यातीचा परवाना काढता येतो. मग आता हे निर्यातीचा परवाना कोण देतो? जॉईंट डायरेक्टर फॉरेन ट्रेड. महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर आणि ठाण्याला ऑफिसेस आहेत. त्यांच्याकडे आपल्याला 500 रुपयांमध्ये आयात निर्यात परवाना मिळतो. तो मिळा परवाना काढला की तुमची ओळख उत्पादक निर्यातदार म्हणून तयार होते. मग आता त्यानंतर पुढे आपल्याला आता निर्यातीला प्रोत्साहन देणारी जी संस्था आहे आपेडा, त्याचं सभासद व्हायचं. मग आता हे आपेडाकडे सभासद होण्यासाठी साधारणतः 5,000 रुपये फी आहे. तिथं नोंदणी झाल्यानंतर तुमचं नाव जगामध्ये आणि देशामध्ये सगळ्यांना एक नवीन शेतकरी कंपनी, निर्यातदार कंपनी आलेली आहे माहिती होते. आणि त्याद्वारे तुम्हाला तुमच्या मेलवर इन्क्वायरी यायला सुरुवात होतात. ही झाली एक ओळख तयार करणे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं हे केल्यानंतर यगमार्क आहे, ग्रेडिंग सर्टिफिकेशन आणि फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑनलाईनसाठी एकदा लॉग इन आयडी पासवर्ड रजिस्टर करायचं आहे. आणि ते एकदा आपले जे 16 अधिकारी आहेत त्यांच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडे अर्ज ऑनलाईन करून तो लॉग इन आयडी घेऊ शकतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला आता एक्सपोर्ट म्हणजे काय, असं मोठी क्वांटिटी नाही, 1 किलोपासूनही करता येते मोठ्या, त्यामुळे कुरिअरनी करता येते, बाय एअर करता येते, बाय सी आहे, ते सुरुवात करून बघून कागदपत्र केली तर एकदा ही माहिती झाली तर एक सेट झालेला प्रोसिजर आहे. आणि ते त्या करणे आणि IT रिटर्न भरणे, या सगळ्या गोष्टी जर एवढ्या गोष्टी काढल्या तर, आणि मराठी जसं चेंबर आहेत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, हे काय करतात, चांगले चांगले बाहेर आपल्याला शोधून देतात. तर ह्या सगळ्या बेसिक कागदपत्र जर आपण जर काढले तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण एक्सपोर्ट करू शकतो. बरं, आपल्याला एक फोन येतोय प्रतीक शिवशेट्टे यांचा नांदेडवरून. हॅलो, प्रश्न विचारा. हो हा मॅडम, प्रश्न विचारा. कांद्याची निर्यात करण्यासाठी बाजारपेठ कुठे आहे? हा, आता कांद्याचा विचार जर केला तर आज कांदा आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी 15-20 लाख मेट्रिक टन कांदा एक्सपोर्ट करतो. पण कांद्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर आपली रिक्वायरमेंट खूप मोठी आहे, त्याप्रमाणे भारत सरकार आपल्या गरजेनुसार काही कोटा सिस्टीम जर आपल्याकडे जर शॉर्टेज झालं तर काही वेळेस निर्यातीला रिस्ट्रिक्ट केलं जातं. पण आता जानेवारीपासून भारत सरकारने मार्चपासून एक्सपोर्टला परवानगी दिलेली आहे. साधारणतः युरोप कंट्री आणि अरब कंट्री, बांगलादेश आणि नेपाळ या देशांना कांदा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो. भविष्यात या क्षेत्रामध्ये निर्यातीमध्ये किती वाव आहे, काय सांगाल सर?
हा चांगला प्रश्न आहे. आज आपण पाहतो आज आपण आपली गरज भागून आपण एक्सेस उत्पादन करायला लागलो आहे. त्याच अनुषंगाने जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये तर काही पिकाचा जर विचार केला आपण आता द्राक्षे घेतो आपण दाखवूया फुल स्क्रीन दाखवूया शेतकरी बांधवांना. एकच मिनिट. हो तर एक निर्यातीच्या दृष्टीने एक महत्वाचं आहे की भविष्यातल्या संधी काय आहेत. भविष्यात जर आपल्याला निर्यात करायची असेल तर ती कोणत्या वस्तूची, म्हणजे आपण उत्पादित करतो आहोत माल पण त्याला बाजारपेठ मिळणं ही तितकंच महत्वाचं आहे आणि बाजारपेठेपर्यंत आपला माल जाणं महत्वाचं आहे, ती प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे. काय सांगाल सर थोडक्यात जाता जाता भविष्यातल्या संधीविषयी? आपण जर पाहिलं तर बाजारपेठ खूप मोठी आहे आणि आज जसं उदाहरण मी इथं सांगतो, जर समजा आता द्राक्षे घेतलं तर जग दरवर्षी 52 लाख मेट्रिक टन आयात करते, आपण अजूनही 2.5 लाखापर्यंत पोहोचलेलो आहोत. आंबा घेतला तर साधारणतः 17 ते 18 लाख मेट्रिक टन आंबा लागतोय. नंतर केळी आहे, जवळपास 12 ते 20 लाख मेट्रिक टन केळी लागते. तर अशा पद्धतीने भाजीपालाही जवळपास 625 लाख मेट्रिक टन लागतो. भात जर घेतला तर जवळपास 274 लाख मेट्रिक टन. म्हणजे बऱ्याच भविष्यात संधी आहे, उपलब्ध आहे, परंतु त्या बाजारपेठेच्या देशाच्या गरजेनुसार आपल्या मालाची ओळख तयार करणे या गोष्टीवर आपण दिलं तर जाता जाता आपण शेतकरी बांधवांना अधिक माहिती हवी असेल तर त्यांना आपण एक संपर्क नंबर देऊया द्या सर तो. हा त्या संदर्भात आता A to Z जे माहिती म्हणतो आपण त्यासाठी मी माझाच नंबर देतो, गोविंद हांडे 94-23-57-59-56. आणि आज मी राज्य शासनामध्ये राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार निर्यात म्हणून काम पाहतो. कोणालाही 24/7 सेवा उपलब्ध आहे. कोणालाही संदर्भात कोणतीही निर्याती संदर्भात आयाती संदर्भात माहिती असेल तर ती फोनवरून व्हॉट्सअपवर ईमेलद्वारे उपलब्ध करून दिली जाते. ह्याचा फायदा शेतकऱ्यांनी उद्योजकांनी सगळ्यांनी घ्यावं असं मी त्यांना आवाहन. नक्की सर आपण खूप छान स्वरूपात ही एकूणच निर्याती संदर्भात माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते आणि पुढच्या जो गुरुवारचा विषय तो विषय लक्षात घ्या. पुढच्या गुरुवारी म्हणजे 1 एप्रिल 2021 रोजी हापूस आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळाची निर्यात सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया हा आहे आपला विषय आणि यात सहभागी होणार आहेत मिलिंद जोशी, सहाय्यक सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे. आणि पुढील आठवड्याच्या विषयांचे प्रश्न विचारण्यासाठी आपण व्हॉट्सअप क्रमांकावर आपण व्हॉट्सअप करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 9969023081 आणि आमचा ईमेल आयडी आहे ddmumbaikrishi@gmail.com. काही कारणास्तव आपण कार्यक्रम बघू शकला नसाल तर आपण फेसबुकवर बघू शकतात, युट्यूबवर बघू शकतात आणि आमचं ट्विटर DD सह्याद्री फॉलो करू शकतात. शेतकरी बंधूंनो आपल्याला एक मोठी अशी बाजारपेठ उपलब्ध आहे. जगाच्या पाठीवर आपण कुठेही 70 देशांमध्ये माल पाठवू शकतात. त्यादृष्टीने विचार करा. आजच्या कार्यक्रमातनं आपला निरोप घेत आहोत. नमस्कार. नमस्कार.